नमस्कार, जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. दिवाळीच्या फराळाच्या ताटातील सर्वांना आवडणारी खमंग खुसखुशीत अशी चकलीची भाजणी आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे. मी 3 पेले तांदूळ घेतले आहे, 1 पेला उडीद डाळ, 1 पेला चणा डाळ आणि 1 पेला मुगाची डाळ घेतली आहे. 1/2 पेला धणे आणि 1/4 पेला जिरे घेतले आहे. चकलीसाठी लागणारं साहित्य मी ह्या पेल्याने मोजून घेतले आहे. 3 पेले तांदूळ घेतले आहे आणि 1 पेला चणा डाळ, 1 पेला मुगाची डाळ आणि 1 पेला उडदाची डाळ. प्रथम आपण तांदूळ व डाळी पाण्याने धुवून घेऊ व सुती कापडावर टाकून वाळवून घेऊ. तांदूळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. आपण चकलीसाठी तांदूळ आपले नेहमीचेच घ्यायचे. तांदूळ 2 झाले आहे. मी पाणी निथळण्यासाठी टोपलीत काढून घेते. आता 1 पेला चणा डाळ आपण धुवून घेऊ पाण्याने. तिन्ही डाळी आपण आता 2 वेळा पाण्याने धुवून घेऊ वेगवेगळ्या. चणा डाळ धुवून झाली आहे. आपण पाणी निथळण्यासाठी चाळणीत काढून घेऊ. एक पेला मुगाची डाळ आहे ती आपण आता धुवून घेऊ. मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे. पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवली आहे. 1 पेला उडदाची डाळ आहे ती आपण पाण्याने धुवून घेऊ. उडीद डाळ धुवून झाली आहे. आपण चाळणीत काढून घेऊ. अशा पद्धतीने आपले सर्व धान्य धुवून झाले आहे. आपण आता सुती कापडावर वाळत टाकू. तांदूळ व डाळी सुती कापडावर टाकून 4 ते 5 तास वाळवून घेतले आहे. ओले धान्य रंगीत कापडाऐवजी पांढऱ्या कापडावरच वाळवावे. धान्य रंगीत होण्याची भीती नसते. आता आपण हे सर्व साहित्य कढईत टाकून भाजून घेऊ. प्रथम आपण चणा डाळ भाजून घेऊ.
कमी गॅसवर आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊ। चना डाळ छान खमंग भाजून झाली आहे, आता ताटात काढून घेते। आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊ। मुगाची डाळ पण छान खमंग भाजून झाली आहे, आपण ताटात काढून घेऊ। आता उडदाची डाळ भाजून घेऊ। मुगाची व उडदाची डाळ आपण एकत्रही भाजू शकतो। उडदाची डाळ पण छान खमंग भाजून झाली आहे, आपण आता ताटात काढून घेऊ। आता तांदूळ भाजून घेऊ। तांदूळ भाजून झाले आहेत, ते ताटात काढून घेऊ। हे प्रत्येक धान्य भाजायला मला 4 ते 5 मिनिटं लागली आहेत, जास्त खरपूस पण भाजायची नाही। आता धणे व जिरे भाजून घेऊ। चकलीच्या भाजणीचे सर्व साहित्य छान भाजून झाले आहे, ते गार झाल्यावर सर्व मिक्स करून गिरणीतून किंवा घरघंटीतून आपण दळून आणू शकतो। भाजणीच्या चकलीचे पीठ मी दळून आणले आहे। चकलीचे पीठ 1 किलो झाले आहे। पीठ हे बारीकच असावे, चकलीचे प्रमाण अगदी बरोबर आहे। या प्रमाणाने चकल्या केल्यास अजिबात बिघडत नाही, खूप छान होतात। आता आपण चकली करणार आहोत, त्यासाठी मी चकलीचे पीठ 2 वाट्या घेतले आहे। ओवा, तीळ, चवीनुसार मीठ व तिखट। आता आपण चकलीच्या पिठात गरम तेलाची मोहून टाकून घेऊ। मी 4 चमचे तेल टाकते। ताटात काढून घेतले, आपण मळून सोऱ्यात भरून घेऊ।
चे पीठ जास्त घट्टही नसावे व सैलही नसावे. सैल असल्यास मऊ पडते चकली. प्रमाणातच असावं. तेल तापले आहे त्यात आपण चकल्या टाकून घेऊ. चकल्या कमी गॅसवरच तळायच्या. तेलाची बुडबुडे कमी झाले की आपण पलटून घेऊ.